बिंदास निर्भीड, बिंदास बापांचं निर्भीड व्यासपीठ, रमेश बिंदास। सध्या राज्यातील विविध महामार्गांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे आणि खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी अवस्था महाराष्ट्रातील रस्त्यांची होत चाललेली आहे। गल्लेबोरगाव ते देवगाव रंगारी राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून गल्लेबोरगाव ते देवगाव 10 किलोमीटर अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास पोहोचण्यासाठी वाहन चालकांना जीवाची तारेवरची कसरत करावी लागत आहे। या खराब रस्त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या रस्त्यांकडे कधी लक्ष देणार आणि रस्त्याची परिस्थिती कधी बदलणार हे जनतेचं न सुटणार पुढे। मात्र 2019 पार्श्वभूमीवर तसंच राहण्याच्या चिन्हात लागून आहे। टीम एम एच बिंदास करता प्रतिनिधी बाबासाहेब दांडगे, गल्लेबोरगाव, औरंगाबाद। गल्लेबोरगावला जाण्यासाठी देवगावहून फक्त 10 मिनिटाचा रस्ता आहे, परंतु रस्त्याची अशी दुर्दैवी अवस्था झाल्यामुळे अर्धा ते पाऊण तास जाण्यासाठी लागत असून वाहनधारकांना याचा फार मोठा त्रास होतो आहे आणि हे खड्डे कधी बुजणार हे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याच्याकडे कधी लक्ष देणार हे सर्व वाहनधारक याच्याकडे आतुरतेने वाट पाहत आहे। आणि गल्लेबोरगाव हा रस्ता खूप खराब आहे, हे रस्ता कधी होणार क्लिअर असं म्हणजे लवकरात लवकर हा रस्त्याचं काम झालं पाहिजे। जो 20 मिनिटाचा रस्ता आहे त्याला अर्धा तास लागतो।